आजच्या या व्हिडिओमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधले जे काही वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणं राहिली ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर जो होतो क्वेश्चन नंबर 8, प्रॅक्टिस सेट 2.6 क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 8 काय सांगितलंय बघा. पिंटू टेक्स 6 डेज मोर दॅन दोज ऑफ अन इशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. पिंटूला मिशूपेक्षा एक काम करण्यास 6 दिवस जास्त लागतात. किती दिवस ज्यादा लागतात? 6 दिवस जास्त लागतात. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन अ 4 डेज. जर त्या दोघांनी ते काम एकत्रितरित्या केलं म्हणजे मिळून एकत्र एकच काम आहे ते काम दोघांनी मिळून एकत्र जर केलं देन काय म्हणलेलं बघा. देन दे बोथ दिस टू पिंटू अँड मिशू फिनिश दिस वर्क इन अ 4 डेज म्हणजे ते दोघंही ते काम 4 दिवसात पूर्ण करतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक्स टू कम्प्लीट दी वर्क इफ दे वर्क अलोन. जर त्या दोघांनी एकट्या एकट्यानं जर ते काम केलं तर ते एकट्या एकट्यानं काम करताना त्यांना प्रत्येकाला एकट्याला ते काम करायला किती दिवस लागतील म्हणजे पिंटूला किती दिवस लागतील आणि निशूला किती दिवस लागतील. आता खर तर ऍक्च्युली पिंटूला निशूपेक्षा जास्त दिवस लागतात म्हणजे निशूला कमी लागतात. आपण कुणाला तरी एकाला व्हेरिएबल मानावं लागेल असं गृहीत धरूया की निशूच्या जे कामाचे दिवस आहेत ते आपण एक्स दिवस मानूया. बरोबर आहे. लेट बघा, लेट निशू टेक्स 6x days टू कम्प्लीट दी वर्क. समजा निशूला 6 किती दिवस लागत आहेत? X दिवस लागतात. किती? X दिवस लागतात. सो पिंटू टेक्स, आता पिंटूला त्याच्यापेक्षा 4 दिवस जास्त. पिंटू टेक्स किती दिवस? तर X प्लस 6, 6 दिवस ज्यादा लागतात ना. एक्स प्लस 6 डेज पिंटूला 6 दिवस लागतात. एक्स अधिक 6 दिवस लागतात. निशूला 1 दिवस आणि पिंटूला किती? एक्स अधिक 6 दिवस. आता मानो अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, म्हणजे दिलेल्या अटीनुसार आता ते दोघं एकत्र काम करतात किती दिवस? 4 दिवस. पण प्रत्येकानं 1 दिवसात केलेलं काम आपल्याला माहित असणं आवश्यक आहे प्रत्येक जण. बरोबर आहे. आता कामाची संख्या 1 आहे समजा असं गृहीत धरा. वहीची बांधणी करतात ते असं गृहीत धरा.
काय करतात वहीची बांधणी करतात वहीचा बांधणी करत असताना निशू 6 दिवसात 60 वह्यांची बांधणी करतो बांधणी करणे म्हणजे वही व्यवस्थित करणे म्हणजे वही तयार करणे सुट्ट्या कागदांची मला एक सांगा कामाची संख्या इथे 60 आहे त्याला काम करायला दिवस लागतात 6 म्हणजे सरासरी रोज तो किती वह्या बांधतोय 10 वह्यांची बांधणी म्हणजे इथे कामाची संख्या माहित आहे 60 वह्या बांधणी करायचे इथे कामाचे दिवस म्हणजे हे दिवसाचं एका दिवसाचं काम आहे मग आता निशूला x दिवस लागतात कामाची संख्या 1 आहे इथे काम सांगितलेलं नाही 60 50 100 असं नाही कामाची संख्या 1 आहे ते काम निशू किती दिवसात करतोय x दिवसात म्हणजे त्याने सरासरी केलेलं काम असणार आहे 1/x 1/x बरोबर आहे लक्षात येतं निशूने एका दिवसात केलेलं काम काय असणार आहे तर 1/x मग पिंटूने केलेलं काम किती असणार आहे कामाची संख्या 1 च आहे त्याला लागणारे दिवस आहेत 1/6 बरोबर आहे म्हणजे इथं कामाची संख्या भागिले कामाचे दिवस म्हणजे एका दिवसाचं काम म्हणजे 1/x/6 बरोबर आहे आता हे दोघे एकत्र काम करतात म्हणजे या दोघांच्याही एका दिवसाच्या कामाची बेरीज करावी लागेल त्या दोघांच्याही एका दिवसाच्या कामाची काय करायला लागेल बेरीज करायला लागेल असं किती दिवस काम करतात ते हे झालं एका दिवसाचं दोघांचं मिळून हे निशूचं एका दिवसाचं काम हे पिंटूचं एका दिवसाचं काम आता दोघांचं एकत्र मिळून एका दिवसाचं काम झालं हे म्हणजे 1/x/1/x/6 हे काम जे आलं ते निशू आणि पिंटूचं दोघांचं मिळून एका दिवसाचं काम आलं असं किती दिवस काम करताय 4 दिवस किती दिवस 4 दिवस तेव्हा ते काम पूर्ण होते म्हणजे कामाची संख्या 1 आहे समीकरण कसं तयार झालं कळलं आलं लक्षात आता बघावं त्याच्यावर समीकरण मिळवूया आता काय करता येईल बघूया बरं तर त्यांचा लसाई काढूया म्हणजे 4 कंसात यांचा लसाई म्हणजे x/x/6 बरोबर आहे त्या दोघांचा गुणाकार म्हणजे लसाई आता तिरका गुणाकार करावा लागेल म्हणजे इथे किती आलं तर x/6 आणि (x) = 1 म्हणजे ह्या x/6 ने ह्या 1 ला गुणलं ह्या x ने ह्या 1 ला गुणलं म्हणजे (+1) आलं आता बघा काय झालं बघूया म्हणून 4 x/x म्हणजे काय झालं 2x/6 / x ने गुणलं काय आलं (x^2) + 6 ला गुणलं म्हणजे काय आलं 6x = 1 आता या 4 ना अंशस्थानी गुणूया कारण हे न्यूमरेटरच्या ठिकाणी बरोबर ना 4 ने गुणलं काय आलं 4 × 8x + 6 = 24 आणि हे भागाकाराच्या स्वरूपात आहे ते उजव्या बाजूला आलं गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे छेदस्थान झालं अंशस्थान बरोबर आहे आता हे सगळं इकडे घेऊया का आता क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशियंट हा नेहमी कसा लागतो पॉझिटिव्ह लागतो म्हणून काय येणार आहे बरं 0 = काय x² + 6x हे +8x इकडे आलं -8x झालं +24 इकडे आलं -24 झालं म्हणजे काय आलं 0 = x² + 6x - 8x या दोघांची साइन आहे डिफरंट म्हणजे काय करायला लागेल बरोबर आहे सबट्रॅक्शन किती येणार आहे -2x आणि -24 बरोबर आहे आता इक्वेशन काय आलं बघा बघू x² - 2x - 24 = 0 आता क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशियंट आहे 1 × कॉन्स्टंट टर्म आहे -24 म्हणजे आन्सर काय आलं -24 आता 24 च्या 2 अवयवांची सबट्रॅक्शन 2 आहे म्हणजे काय आलं बरोबर आहे 6 × 24 बरोबर आहे सबट्रॅक्शन याचा अर्थ साइन डिफरंट दिली पाहिजे लिनियरचा आहे ते मोठ्याला द्या आणि विरुद्ध चिन्ह लहानाला द्या
म्हणजे याचे फॅक्टर काय आहे तर x minus 6 नेक्स्ट ब्रैकेट मध्ये x plus 4 equal to 0 डायरेक्ट फॅक्टर कारण क्वाड्रेटिक टर्मचा कोएफिशिएंट 1 आहे म्हणजे आइदर दी x minus 6 equal to 0 or x plus 4 equal to 0 means x equal to minus 6 झालं plus 6 or x equal to plus 4 झालं minus 4 आता नंबर ऑफ डेज नेवर बी निगेटिव म्हणजे दिवसांची संख्या कशी ऋण असेल का नसते सो काय म्हणता येईल x equal to 6 is applicable म्हणजे हे काय आहे ग्राह्य हे ग्राह्य आहे बरोबर आहे माता हे जर ग्राह्य असेल तर मग आता मिशु टेक्स हाउ मेनी डेज मिशु टेक्स x equal to 6 days to complete the work म्हणजे निशु ते काम करण्यास निशुला असं म्हणूया निशुला ते काम करण्यास x बरोबर 6 दिवस लागतात सो मग आता पिंटूला किती लागतील पिंटूला त्याच्यापेक्षा 6 दिवस ज्यादा लागतात म्हणजे काय सो पिंटू टेक्स किती x plus 6 means 6 plus 6 equal to किती दिवस 10 days to complete the work म्हणजे पिंटूला ते काम करण्यास बघा बरोबर x अधिक 6 म्हणजे काय झालं x ची किंमत आपण 6 ही ग्राही धरली म्हणजे 6 अधिक 6 बरोबर 12 दिवस लागतील किती 12 दिवस लागतील येते लक्षात निशुला किती दिवस लागले 6 दिवस आणि पिंटूला किती बरोबर आहे 12 दिवस लक्षात आलं ठीक आहे आता प्रॉब्लेम सेट मध्ये असाच आहे बघा 15वा क्वेश्चन सेम असा तर प्रॉब्लेम चेक टू मधला क्वेश्चन नंबर 15 आहे तो क्वेश्चन नंबर 15 बघूया
काय म्हणते रे अ टैंक फिल्स कंप्लीटली इन 2 आवर्स इफ बोथ द टैप्स आर ओपन एक टाकी भरण्यासाठी दोन नळ आहेत त्या टाकी भरण्यासाठी दोन नळाद्वारे ती टाकी भरली जाते आणि जेव्हा दोन्ही नळ एकत्र सुरू केले जातात त्यावेळी त्यावेळी ती टाकी दोन तासात दूध पाण्याने पूर्णपणे भरता येऊ शकते इफ ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन ऍट द गिवन टाइम द स्मॉलर टॅप टेक्स 3 आवर्स मोर दॅन द लार्जर वन टू फिल द टॅप पण समजा तीच टाकी एकट्या एकट्या एका एका नळाने जर भरायची म्हणलं तर एक एक नळ आहे तो लहान आणि एक नळ आहे तो मोठा आहे बरोबर आहे तर लहान नळाने एकट्याने टाकी भरण्यास मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा 3 तास जास्त लागतात त्याच्यापेक्षा 3 तास जास्त लागतात तर काय प्रश्न विचारला बघा त्यांनी हाऊ मच टाइम डज ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लीटली म्हणजे तर ती टाकी एकट्या एकट्या नळानं किंवा लहान नळानं आणि मोठ्या नळानं लहान नळानं एकट्यानं भरण्यास किती वेळ लागेल आणि मोठ्या नळानं ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल एकट्यानं बरोबर आहे तर हे शोधायला सांगितलेलं आहे कुठला आहे प्रॉब्लेमचे तू मधला क्वेश्चन नंबर आहे तो 50 लेट आता असं समजूया आता कोणाला जास्त वेळ लागतोय तर लहान नळाला जास्त लागतोय मग कमी कोणाला लागतोय मोठ्या नळाला लेट आपण असं समजूया लार्जर टॅप टेक्स larger tap takes x hours samjha motha nas motha nas kiti x tas X tas and smaller tap takes आता त्याच्यापेक्षा 3 तास जास्त लागतात म्हणजे x plus 3 hours 2 fill tank alone म्हणजे आणि लहान नळास एकट्याने टाकी भरण्यास एकट्याने टाकी भरण्यास बघा किती x अधिक 3 तास लागतात असं गृहित धरलं आता बघा नो अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार बघा लहान नळाला जे आहे ते लहान नळाला मोठ्या नळाला 1 तास लागतात आणि लहान नळाला 1+3 तास लागतात मग मोठ्या नळानं एका तासात भरलेली टाकी किती असेल किती टाकी भरली एका तासात भरलेली टाकी मगासारखं करावं लागेल टाकीची संख्या 1 आहे भागिले त्याला किती तास लागतात मोठ्या नळाचं x म्हणजे 1/x तास बरोबर आहे लहान नळाला किती लागले तर 1+3 म्हणजे 1/1+3 आता हे दोन्ही नळ एकत्र सुरू केले म्हणजे दोघांनी हे
यांना एका तासात भरलेली टाकी यांना एका तासात भरलेली टाकी बरोबर आहे. आता इथं मगाच्या उदाहरणामध्ये दिवस दिले होते इथं तास दिले म्हणून मी म्हणतोय एका तासात त्या मोठ्या नळाला भरलेली टाकी म्हणजे 1/x असणार आहे 1/x असणार आहे आणि लहान नळाला एका तासात भरलेली टाकी 1/x + 3 असणार आहे. आणि हे बाळांनो एकत्रित रित्या 2 तास जर केलं तर ती टाकी पूर्णपणे भरते. आलं लक्षात? लक्षात आलं? आता एकदम समीकरण तयार करायचंय म्हणजे याचा लसागु काढला पाहिजे. 2 तसंच आलं यांचा लसागु काढूया म्हणजे ह्या छेदाचा गुणाकार म्हणजे x कंसात x आदिक 3 तिरका गुणाकार करावा लागेल म्हणजे x आदिक 3 आणि आदिक x बरोबर 1 मगासारखंच करायचं. आता x आदिक 1 म्हणजे काय झालं बाळांनो? हा बरोबर आहे. किती होणार आहे? 2x म्हणजे 2 कंसात 2x आदिक 3 आणि छेद x न x आदिक 3 ला गुणलं म्हणजे काय आलं? x वर्ग आदिक 3x आणि बरोबर 1. आता ह्या दोन ने इतर भरूया म्हणजे बे दोन्ही किती आलं? 4x आदिक 3 6 बरोबर हे भागाकार स्वरूपात इकडे आलं गुणाकार स्वरूपात म्हणजे 1 छेदस्थानचे क्या अंशस्थाने आलं 1 ने गुणलं काही फरक पडणार नाही. आता आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशिएंट हा पॉझिटिव्ह पाहिजे त्याच्यावर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करता येत नाही बाळांनो. आणि दुसरी गोष्ट त्यासाठी ह्यातली जी डाव्या बाजूची पद आहे ती उजव्या बाजूला घेऊया म्हणजे हे डावी बाजू मी सुरुवातीला 0 करतो परत बाजू बदलूया आपण म्हणजे काय येणार आहे x² + 3x - 4x + 6 बरोबर आहे म्हणजे 0 = x². आता या दोघांच्या टर्मचा कोएफिशिएंट आहे ते डिप या दोघांचा जे आहे लाईक टर्म्स आहे त्या लाईक टर्मची साईन आहे ती डिफरंट आहे म्हणजे त्याची सबट्रॅक्शन करायला लागेल म्हणजे किती येणार आहे -x + 6 म्हणजे इक्वेशन काय लागलं x² - x + 6 = 0 हे इक्वेशन तयार झालं बघा. आता 6 असे 2 -6 याला पाहिजे सॉरी बघा -6 आता 6 असे 2 आम्ही पाडा 1 × -6 म्हणजे काय आलं -6 6 असे 2 आम्ही पाडा की त्यांची सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. बा काय येते? हा 3 × 6 बरोबर. आता 3 × 6 3 2 गेला 1 राहील वजाबाकी करायचे म्हणजे साइन डिफरंट पाहिजे लिनियरचं मोठ्याला द्यायचं हे आपला प्रघात ठरलेला आहे आणि याला पॉझिटिव्ह द्यावं लागेल म्हणजे काय झालं तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये आलं x - 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x + 2 = 0 आयदर दी x - 3 = 0 ऑर x + 2 = 0 मीन्स x = -3 झालं +3 ऑर x = -2 बघा टाइम आता वेळ आहे का टाइम नेवर बी निगेटिव्ह वेळ ऋण नसते वेळ ऋण नसते बरोबर आहे म्हणून x = 3 x = 3 इज ऍप्लिकेबल म्हणजे x = 3 हे काय आहे हे ग्राह्य बरोबर आहे. आता मी इथंच उत्तर लिहू का बाळांनो म्हणून मग आता लार्जर टॅप टेक्स x = 2 इथं उत्तर लिहितो रिपीट करण्याऐवजी x = किती 3 हे ग्राह्य आहे बरोबर आहे. मग आता इथं बाळांनो उत्तर फायनल आन्सर सो इथं लिहितो सो लार्जर टॅप टेक्स x = हाऊ मच आवर्स x = 3 आवर्स म्हणून मोठ्या नळास x = किती तास
3 तास and smaller tap takes x plus 3 म्हणजे काय आलं x plus 3 म्हणजे 3 plus 3 equal to किती आलं 6 hours 6 hours to fill tank alone आणि लहान नास एकट्याने टाकी भरण्यास x अधिक 3 आता इथं सोड होतो जरा ते म्हणजे x अधिक 3 म्हणजे 3 अधिक 3 बरोबर 6 तास लागतील हा समारोपाचं विधान आहे किती तास लागतील 6 तास लागतील इथे लक्षात हे जरा थोडंसं तुम्हाला चॅलेंजिंग क्वेश्चन म्हणून तुम्हाला जरा स्टार केलेले परंतु मला वाटत नाही चॅलेंजिंग क्वेश्चन आहे सोपे प्रश्न अशा प्रकारे तुम्ही तुम्ही स्कॉलरशिप मध्ये पण सोडवलेले असतील बाळांनो आता पुढे याच्यानंतरचा जो प्रश्न येतोय तो प्रश्न आहे प्रॅक्टिस 2.6 मधला क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 7 आहे हा आता बघूया प्रॅक्टिस 2.6 मधला क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो बघूया आपण काय सांगितले प्रति टेक 8 आवर्स टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट द स्पीड ऑफ अ बोट इन अ स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर देन फाइंड द स्पीड ऑफ अ रिव्हर करंट देन फाइंड द स्पीड ऑफ अ रिव्हर करंट किंवा वॉटर करंट प्रतीक काय करतोय प्रतीक 8 तासामध्ये प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जातोय आणि परत मूळच्या ठिकाणी परत येतोय 8 तासामध्ये 36 किलोमीटर जातोय आणि 36 किलोमीटर परत येतोय बाळा लक्षात घ्या इथं प्रवास 2 आहे आता प्रवाहाच्या दिशेने जातोय आणि परत प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने परत येतोय बोटीचा संथ पाण्यातील वेग म्हणजे पाणी शांत असेल ना त्यावेळी बोटीचा जास्तीत जास्त वेग शांत पाण्यामधला बोटीचा जो वेग आहे तो 12 किलोमीटर प्रति तास आहे तर वॉटर करंट म्हणजे प्रवाहाचा वेग पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती असेल हे काढायला सांगितले सुरुवातीला थोडस अवघड वाटतंय बाळांना पण जरा थोडासा विचार करूया इथं आपण असं म्हणूया जे शोधायचं आहे त्याला व्हॅरिएबल स्पीड ऑफ अ वॉटर करंट स्पीड ऑफ वॉटर करंट स्पीड ऑफ वॉटर करंट खाली लिहितो मी इक्वल टू एक्स किलोमीटर पर आवर समजा प्रवाहाचा वेग x किलोमीटर प्रति तास आहे बरोबर आता बघा इथं वेळ दिलेला आहे वेळ काय दिलेला आहे तर एकूण 8 तास दिलेले आहे आता वेळ टाइम काढायचा आहे म्हणजे वेळ काढायचा आहे तर वेळ काढण्यासाठी आपल्याला माहित आहे काय करावं लागेल फॉर्म्युला आहे टाइम डिस्टन्स अँड स्पीड मधला फॉर्म्युला टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे अंतर छेद वेळ अंतर छेद वेळ आता इथं प्रवास किती झालेले आहे मी तर कंडिशन लिहितो प्रवास किती झालेला आहे विचार करा जरा एकच झालाय का हो नाही प्रत्येक एकटा प्रवास करतोय पण
प्रवास दोन वेळा झाले 36 किलोमीटर जाणं पण कसं प्रवाहाच्या दिशेनं बरोबर आहे प्रवाहाच्या दिशेनं 36 किलोमीटर जाणं आणि 36 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेनं परत येणं असे दोन प्रवास झाले म्हणजे पहिला अंतर 36 आहे दुसरा अंतर 36 आहे बरोबर आहे हे दोन प्रवास एकत्र करून एकच प्रवास झालेला आहे म्हणजे डिस्टन्स आपण दोन्हीचं घेतलं अंतर घेतलं आता पहिल्या वेळा जाताना तुम्ही मला सांगा प्रवाहाच्या दिशेने जातोय मग प्रवाह त्या बोटीचा वेग वाढवेल का कमी होईल का जरा विचार करा आपण पाण्यात जर पोहायला वाहत्या पाण्यामध्ये पोहायला सुरुवात जर केली वाहतं नदीचं पाणी असेल तर नदीचा प्रवाह आपणाला प्रवाहाबरोबर पुढे पुढे ढकलत देतो बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे आपला वेग काय होतो आपण काही वेगाने पोहत असतो प्रवाह आपणाला पुढे पुढे ढकलतो म्हणजे आपला वेग वाढतो कितीनं वाढतो जेवढा प्रवाहाचा वेग आहे तेवढ्यानं वाढतो आता इथं बोटीचा असेल तर पाण्याचा वेग आहे 12 बघा डाऊनस्ट्रीम जाताना 12 आहे बरोबर आहे आता त्या बोटीला प्रवाहाच्या दिशेने जाताना म्हणजे ज्या दिशेला समजा पश्चिमेकडून पूर्वेकडे बोट जाते आणि प्रवाह सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतोय मग बोटीला प्रवाह पुढे ढकलणार आहे म्हणजे तिचा वेग वाढवणार आहे कितीने वाढवणार आहे तर स्वतःच्या वेगाइतका कोण प्रवाह मग प्रवाहाचा वेग किती आहे एक्स आहे तो वाढवावा लागेल म्हणजे 12 + x म्हणजे हे झालं डिस्टन्स अपॉन स्पीड आलं का डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाताना लागणारा वेग त्याला 36 / 12 + x आता काय झाला 36 किलोमीटर गेल्यानंतर प्रतिज्ञ नाव बोट परत फिरला तो आणि आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतोय मग मला सांगा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना बोट पूर्वेकडून पश्चिमेकडे येते आणि प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जातोय म्हणजे बोटीला प्रवाह मागं ढकलणार मागं ढकलणार आहे म्हणजे तिचा वेग कमी करणार का वाढवेल विरुद्ध दिशेने म्हणलं की कमी करेल कितीनं कमी करेल स्वतःच्या वेगाने का मग बोटीचा वेग किती आहे संत पाण्याचा 12 मग प्रवाहाचा वेग किती आहे एक्स तो कमी करावा लागेल बरोबर आहे आणि हे दोन्ही मिळून एकत्र प्रवास केला की किती तास लागतात 8 तास लागतात किती तास लागतात 8 तास लागतात आलं का लक्षात तुमच्या बघ आता समीकरण तयार करूया याच्यावरून आता याचाही परत काय करावा लागेल लसावी करावा लागेल बरोबर आहे त्या दोघांचा लसावी काढला तर ह्या दोघांचाही छेदाचा गुणाकार करावा लागेल म्हणजे काय येणार आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये 12 + x दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 12 - x आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल म्हणजे 36 (12 - x) प्लस ह्या 36 ला हे ना मल्टिप्लाय केलं पाहिजे 36 (12 + x) बरोबर आहे बरोबर किती तास आहेत 8 तास आहेत बरोबर आहे आता बोलूया 36 × 12 किती येते बघा हा बरोबर आहे किती 432 432 आलं बरोबर आहे 12 + 72 = 2 बरोबर आहे कॅरी झाला 6 + 7 आणि 12 + 36 आणि 47 पुढं -36 एक्स हा गुणाकार झाला आता हाही गुणाकार तेवढाच येणार आहे फक्त मध्ये प्लस साईन आहे प्लस 432 + 36 x बरोबर आहे डिवाइडेड बाय आता ह्या दोघांचा a + b and a - b बरोबर आहे ना a + b 12 + x and 12 - x म्हणजे 12 चा स्क्वेअर (√12 - x)² बरोबर 8 आता बघूया काय झालं 432 आणि 432 म्हणजे किती आलं 864 दोघांची बेरीज करायला लागेल -36 x ला + 36 x येतं बरोबर आहे डिवाइडेड बाय 12 चा वर्ग किती 144 - x² बरोबर काय आहे 8 आहे
ते भागाकार स्वरूपात आहे इकडे ही गुणाकार स्वरूपात म्हणजे 864 इक्वल टू 8 इन ब्रैकेट 144 माइनस x स्क्वेअर आता हे 8 आहे हे 8 गुणाकार स्वरूपात यावं लागेल या भागाकार स्वरूपात म्हणजे 864 अपॉन 8 इक्वल टू 144 माइनस x स्क्वेअर 8 के 8 8 के 8 साला भाग करना भागला शून्याचा आणि 8 8 64 म्हणजे 108 इक्वल टू 144 माइनस x स्क्वेअर आता x स्क्वेअर पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून माइनस x स्क्वेअर इथे डाव्या बाजूला घेऊया म्हणजे प्लस होईल म्हणजे डाव्या बाजूला घेतलं तर अधिक x वर्ग झालं बरोबर 144 अधिक 108 इथे झालं वजा 108 बरोबर आहे म्हणजे x वर्ग बरोबर 144 वजा 108 म्हणजे किती आलं 36 आता काय करूया टेकिंग बरोबर टेकिंग स्क्वेअर वर्गमूळ घेऊया वर्गमूळ घेऊ म्हणजे x बरोबर प्रत्येक संख्येला दोन स्क्वेअर रूट असतात प्लस ऑर माइनस 6 36 चा वर्गमूळ 6 म्हणजे एक तर काय म्हणता येईल x इक्वल टू 6 और x इक्वल टू माइनस 6 बट स्पीड नेवर बी निगेटिव म्हणजे वेग ऋण नसतो वेग ऋण नसतो वेग ऋण नसतो मग मला सांगा स्पीड ऑफ वॉटर करंट किती आला मग बरोबर सो स्पीड ऑफ वॉटर करंट स्पीड ऑफ वॉटर करंट बरोबर आहे म्हणून किती आला x इक्वल टू किती आला 6 किलोमीटर पर आवर म्हणजे प्रवाहाचा वेग x बरोबर किती 6 किलोमीटर प्रति तास एवढा असणार प्रवाहाचा वेग अवघड नाही उदाहरण तर ते इक्वेशन फॉर्म करताना कळलं पाहिजे इथं काय वापरले बघा डिस्टन्स अपॉन स्पीड डिस्टन्स 36 आहे पण 12 अधिक x का केलं तर प्रवाहाच्या दिशेने जातो म्हणजे प्रवाह त्याचा वेग वाढवणार आणि इथं 12 वजा x का केलं तर प्रवाह त्याचा वेग कमी करणारे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणार आणि ह्या दोघांचा एकत्रित प्रवासाला 8 तास लागले किती तास लागले 8 तास लागले इथे लक्षात आता पुन्हा प्रॉब्लेम चेक करत जाऊया बाळांनो क्वेश्चन नंबर 13 आहे तो क्वेश्चन नंबर 13 घेऊया प्रॉब्लेम चेक म्हणतात क्वेश्चन नंबर 13 Ranjana wants to distribute 540 oranges among some students. If 30 students wear more, each would get 3 oranges less. Find the number of students. Ranjana काय करायचंय? 540 संत्रे आणि ती 540 संत्रे हे तिला काय करायचे? काही विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायचे. काही विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायचे. पण ती काय म्हणते बघा जर माझ्याकडे जेवढे सुरुवातीला विद्यार्थी उपलब्ध आहेत त्या विद्यार्थ्यांपेक्षा 30 विद्यार्थी जर जास्त आले तर प्रत्येक विद्यार्थ्याला 3 संत्रे कमी मिळतील किती संत्रे कमी मिळतील 3 संत्रे कमी मिळतील तर सुरुवातीला माझ्याजवळ किती विद्यार्थी आले म्हणजे किती विद्यार्थी आहेत ते शोधायला सांगितले बघा आता असं घेऊया लेट
समजा काय दी नंबर ऑफ स्टूडेंट्स दी नंबर ऑफ स्टूडेंट बी एक्स समजा विद्यार्थी संख्या किती आहे विद्यार्थी संख्या इथे x आहे बरोबर आता एकूण संख्या जी आहे म्हणजे आता कंडिशन नुसार मी इक्वेशन तयार करायला सांगतो तुम्हाला अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार आपण जरा याच्याशी समांतर असणारे एक उदाहरण बघूया काय बाळा ते तुम्हालाही लक्षात येईल समजा माझ्याकडे 150 चॉकलेट आहेत माझ्याकडे किती चॉकलेट आहेत 150 चॉकलेट आहेत असं गृहीत धरा बरोबर आहे आणि माझ्या मी मला ते 10 विद्यार्थ्यांना समान वाटायचे किती मिळतील विद्यार्थी किती चॉकलेट किती 150 चॉकलेट आणि 150 चॉकलेट्स मला 10 विद्यार्थ्यात समान वाटायचे विभागणी करायची त्याची म्हणजे भागाकार करावा लागेल बरोबर आहे आता 150 चॉकलेट आहे 10 विद्यार्थी प्रत्येकाला चॉकलेट मिळाली किती बरोबर आहे किती मिळाली 15 चॉकलेट मिळाली बरोबर आहे आता काय झालं पण वाटत असतानाच चॉकलेट वाटत असताना परत लक्षात आलं की अजून 5 विद्यार्थी वाढतायत रस्त्याने येत आहेत वाटली नाही पण वाटायच्या अगोदरच 5 विद्यार्थी वाढले म्हणजे आता इथं चॉकलेट तेवढीच आहे बरोबर आहे आता विद्यार्थी वाढले तर 10 होते आता 5 विद्यार्थी वाढले म्हणजे 15 झाले म्हणजे किती विद्यार्थी प्रत्येकाला किती द्यावे लागतील आता 10 द्यावे आणि या दोघातला फरक जो आहे तो किती येतोय बघा 5 येतो प्रत्येकाला 5 चॉकलेट कमी मिळाले प्रत्येकाला चॉकलेट किती कमी मिळाली 5 चॉकलेट कमी मिळाले मग माझ्याकडे या रंजना सॉरी माझ्याकडे नाही रंजनाकडे किती संख्या आहे 540 आणि इथं सुद्धा 540 दोन वेळा वाटायचं आहे तिला सुरुवातीला तिच्याकडे विद्यार्थी एक एक्स म्हणजे प्रत्येकाला मिळालेली चॉकलेट इथं जशी काढली तशी प्रत्येक सॉरी संख्या 540 छेद एक्स मिळाली पण आता 30 विद्यार्थी ती म्हणजे वाढतायत 30 विद्यार्थी वाढतात त्यावेळी कमी आता तुम्ही म्हणाल सर हे मोठं आहे नाही तर डिनॉमिनेटर मोठा झाला की हा फ्रॅक्शनची व्हॅल्यू लहान झाली तिथं डिनॉमिनेटर लहान आहे आणि या दोन्हीतला फरक जो आहे तो प्रत्येकाला किती चॉकलेट कमी मिळते संत्री कमी मिळते तर 3 संत्री कमी मिळते इथं जसं प्रत्येकाला 5 चॉकलेट कमी मिळत आहे बरोबर आहे इथं वाढले ना इथं 10 इथं 15 आहे 150 छेद 10 मोठं आणि 150 छेद 15 लहान त्या दोघांचा फरक 5 तसा 540 छेद एक्स हे जे संत्रे हे सुरुवातीला तर 30 विद्यार्थी वाढल्यामुळं प्रत्येकाला मिळणाऱ्या संत्र्यांची संख्या 540 छेद एक्स अधिक 30 आणि ह्या दोन्हीमध्ये मिळणाऱ्या संत्र्याचा फरक आहे 3 लक्षात आलं आता काय करूया याचा लसावी काढूया समीकरण तयार करून घेऊया पुढची पायरी लसावी काढताना या दोघांचा गुणाकार करावा लागेल एक्स कंसात एक्स अधिक 30 तिरका गुणाकार करावा लागेल म्हणजे 540 कंसात एक्स अधिक 30 आता ह्या एक्स न उरलं वजा 540 एक्स बरोबर 3 आता 540 न उरलं काय येईल बघा बघू म्हणजे 540 एक्स अधिक त्या दोघांचा गुणाकार केला 2 शून्य तशी देऊया एक स्थानची आहे ती आणि 3 न गुणलं 3 चौक 12 आता 1 3 5 15 ने 16 वजा 540 एक्स छेद एक्स वर्ग अधिक 30 एक्स बरोबर 3 आता प्लस 540 एक्स ला वजा 540 एक्स केलं आता हे भागाकाराच्या स्वरूपात आहे त्या बाजूला जाईल बरोबर कुठल्या स्वरूपात येईल
गुणा करायचे म्हणजे 16200 बरोबर 3 कंसात x वर्ग आणि 36 आता 3 गुणाकाराय स्वरूपात हे आवाज झालं बरोबर आहे बाहेर काढा स्वरूपात म्हणजे 16200 भागिले 3 बरोबर x वर्ग अधिक 36 3 ने भागलं 3 ना 5 15 3 4 12 5400 बरोबर आहे बरोबर x वर्ग अधिक 36 म्हणजे 0 बरोबर x वर्ग अधिक 36 वजा 5400 म्हणजे x वर्ग अधिक 36 वजा 5400 बरोबर 0 बघा आता बघा तुम्हाला असं वाटलं असेल सॉरी एवढ्या मोठ्या संख्येचं फॅक्टर पडायचं काय गरज नाही काळजी करू नका बघा 1 × −5400 म्हणजे किती येणार आहे वजा 5400 आता गम्मत अशी करू याचे दोन फॅक्टर पडायचे माझ्याकडे दोन तर झिरो उपलब्ध आहे मग इथं हे झिरो एक इथं देऊन टाकतो आणि एक झिरो इथं देऊन टाकतो दोन्ही झिरोची काम संपली आता 54 ही संख्या विचारात घ्या की 54 च दोन अवयव असं पडा की त्यांची वजा बाकी 30 बनता येईल का नाही कारण हे झिरो आपण इथं ड्रॉप केलेले तीन आले पाहिजे लक्षात येते हे दोन झिरो मी या गटात एक दिला त्या गटात एक दिला या अवयवाला एक त्या अवयवाला मग राहिलं इथं 54 54 राहील आता 54 राहिलं म्हणजे मी इथल्याही शून्याचा विचार केला नाही पाहिजे 54 चा असा दोन अवयव पडा की त्यांची वजा बाकी 3 आली पाहिजे बरोबर आहे 9 × 54 म्हणजे इथं 9 × 6 90 × 6 कळलं आता राहलो वजा बाकीचा अर्थ साइन डिफरंट पाहिजे मग इथं मोठ्याला लिनियरचं द्यावं लागेल म्हणजे इथं अधिक आणि इथं वजा म्हणजेच काय आलं तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक 90 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स वजा 60 बरोबर 0 म्हणून एक तर एक्स अधिक 90 बरोबर 0 किंवा एक्स वजा 60 बरोबर 0 म्हणजेच एक्स बरोबर वजा 90 किंवा एक्स बरोबर 60 अधिकचं झालं वजा आणि वजाचं झालं अधिक आता नंबर ऑफ स्टुडंट्स नेवर बी निगेटिव्ह नंबर ऑफ स्टुडंट्स नेवर बी निगेटिव्ह म्हणजे विद्यार्थी संख्या ऋण नसते विद्यार्थी संख्या कशी नसते ऋण नसते मग कुणाला ग्राह्य करावं लागेल सो एक्स इक्वल टू 60 इज ऍप्लिकेबल म्हणून एक्स बरोबर 60 हे काय आहे ग्राह्य आहे काय आहे ग्राह्य आहे एक्स बरोबर 60 हे ग्राह्य मग आता बघूया सो मी आता इथं आन्सर लिहितो बघा इथं जे काढून टाकलं सो म्हणून दि नंबर ऑफ स्टुडंट्स एक्स इक्वल टू किती एक्स बरोबर 60 विद्यार्थी संख्या एक्स बरोबर किती आहे 60 आहे हा समारोपाचं विधान इथं अशा रीतीनं वर्ड प्रॉब्लेम जेवढे आहेत तेवढे बाळून आपले संपलेले तुमच्या काही शंका वगैरे जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये द्या एक्स्ट्राची उदाहरणं यथावकाश पाठवली जातील राहता राहिलेला आहे प्रश्न तो तुमचा प्रॉब्लेम सेट मधले जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह जो पार्ट आहे तो राहिलेला आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करतो पुन्हा सांगतोय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा तुमच्या मित्रांना बेल आयकॉनला क्लिक करा आजच्यासाठी धन्यवाद हॅव अ गुड डे